महाराष्ट्र सातारा जिल्हा बँकेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी साताऱ्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप होतोय. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आणि या पराभवाच्या निकालानंतर अगदी काही वेळातच साताऱ्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप सध्या करण्यात येतोय. ही दगडफेक होतानाची ही दृश्य आपण पाहतो. जे दगडफेक करतात त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचं साताऱ्यामधलं जिल्हा कार्यालय आणि या कार्यालयावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि ही दगडफेक करणारे हे शशिकांत शिंदे यांचे समर्थक असल्याचा आरोप सध्या केला जातोय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा आज निकाल लागला आणि शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला. शशिकांत शिंदे यांचा पराभव करणारी व्यक्ती ही राष्ट्रवादीचीच बंडखोर होती आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवून राष्ट्रवादीतल्या ज्या नेत्यांनी शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीतला पराभव हा धक्कादायक मानला जातोय. अवघ्या एका मतानं शशिकांत शिंदे यांचा पराभव झालाय आणि या पराभवानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर ही दगडफेक झाली. सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये काही धक्कादायक निकाल लागले. त्यामधला एक धक्कादायक निकाल हा शशिकांत शिंदे यांच्या संदर्भातला होता. शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला. त्याचप्रमाणे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्यासोबत आहेत. राहुल, शशिकांत शिंदे यांचा पराभव, त्यानंतर अगदी काही वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक आणि ही दगडफेक करणारे शशिकांत शिंदे यांचे समर्थक असल्याचा आरोप होतोय. आत्ता साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात नेमकं काय घडतंय? कविता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकी यावी, अंतर्गत असलेल्या कुरगुड्या ह्या संपुष्टात याव्यात यासाठी मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये या राष्ट्रवादी कार्यालयाचं एक अधिवेशन ठेवलेलं आहे. या सर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सगळ्यांच्या एकत्र आणण्याचं काम सुरू असताना शशिकांत शिंदे यांच्याकडूनही या ठिकाणी एक सेक्शन ठेवलेला असे सेशन ठेवण्यात आलेलं आहे. असं असताना दुसरीकडं शशिकांत शिंदे यांचा पराभव होतो आणि या पराभवाचं खापर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती कार्यकर्त्यांकडून फोडले जातात आणि त्यातूनच आता राष्ट्रवादी कार्यालयावरती दगडफेक केली जाते. हे सगळं समीकरण जे आहे ते यामध्ये शशिकांत शिंदे यांच्यावरती राष्ट्रवादीकडून वेगळ्या पद्धतीने कुरगुडी केली जात असल्याचं एकंदरीत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि याचाच रोष हा या ठिकाणी या कार्यालयावरती केलेल्या दगडफेकीतून दिसतो. मात्र हा जो काही कार्यक्रम महाबळेश्वरमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्या महाबळेश्वरच्या कार्यक्रमातून नेमकं कार्यकर्त्यांनी नेमकं घ्यायचं काय असा एक प्रश्न आता राहुल, हे जे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचले, हे दगडफेक करणारे जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते नेमके कोण आहेत या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? ज्ञानदा कविता, ही जी काही कार्यकर्ते आहेत ती कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे निकटवर्ती आहेत, जावली तालुक्यातील हे कार्यकर्ते आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी जावलीमधून येऊन या कार्यालयावरती केलेली ही दगडफेक आहे, यांचे निकटवर्ती आहेत. त्याचबरोबर त्यांनी घोषणा देतानाही झालेल्या या पराभवाची माहिती दिलेली आहे. एकंदरीतच हे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादीचेच आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव होणं यामागचं नेमकं राजकारण काय आहे साताऱ्यातलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या काही या अगोदर आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीत असताना यांना पवारांनी ज्या काही तडजोड केली होती शालीनताई पाटलांच्या विरोधात उभं करण्यासाठी, शशिकांत शिंदेंना कोरेगाव मतदारसंघातून होम पिचवरनं तिकडे टाकण्यात आल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून त्यांना मदत करण्याची भूमिका ही शशिकांत शिंदेंनी घेतली होती. मात्र जे काय आता निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये
विधानसभेच्या लोकसभेच्या कालावधीमध्ये विधानसभेला शिवेंद्रराजेंना शशिकांत शिंदेंनी मदत केली नाही असा आरोप अंतर्गत केला गेला. जरी पक्ष वेगळा असला तरी बर, त्यामुळे हे अंतर्गत राजकारण आहे आणि ते आता उघडपणे समोर आलेलं आहे आणि साताऱ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर सध्या दगडफेक झाली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राहुल. आणि ही दगडफेक करणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. निवडणूक जाहीर झाल्यापासून सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शशिकांत शिंदे साहेबांना जाणीवपूर्वक गाफील ठेवलं. शरद पवार आणि अजित पवारांच्या साहेबांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सूचना करून सुद्धा या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे साहेबांना अडचणीत आणलं. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवणारा शशिकांत शिंदे साहेब हा एकटा नेता होता जो जिल्हाभर फिरून राष्ट्रवादी पक्ष म्हणून वाढवत होता. काही नेत्यांना हे रुचत नव्हतं की राष्ट्रवादीचा नेता हा शशिकांत शिंदे म्हणतोय, म्हणून जाणीवपूर्वक विधानसभेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्या सर्व नेत्यांचा जाहीर निषेध. इथून पुढे राष्ट्रवादी पक्ष वाढेल तो शशिकांत शिंदे साहेबांच्याच माध्यमातून. तर या प्रतिक्रिया होत्या कार्यकर्त्यांच्या ज्यांनी ही दगडफेक केली आहे, त्यामुळे साताऱ्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं अंतर्गत धुसफूस ही आता चव्हाट्यावर आली आहे.